नमस्कार, मी वृषाली। तुम्ही पाहत आहात वृषालीज रेसिपीज। नाश्त्यासाठी आपण बनवलेलं आहे उत्तप्पा, डोसा, अप्पे। मुलांचे आणि घरातल्या सगळ्यांच्याच आवडतीचे हे पदार्थ। आणि यासाठी करावे लागणारे कष्ट माझ्या सगळ्या मैत्रिणींना माहितीच आहेत। यासाठी खूप प्रिपरेशन लागतं, पण हे सगळे पदार्थ कशा सोप्या पद्धतीने बनवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे इडली आणि डोसाचं प्रीमिक्स, घरच्या घरी कसं बनवायचं हे बनवून आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्याला हवं तेव्हा यापैकी कोणताही पदार्थ आपण बनवू शकतो। तर याचं प्रमाण काळजीपूर्वक बघा, त्या प्रमाणाने तुम्ही बनवा। आणि हा हे बनवल्यानंतर यापासून या रेसिपीज कशा बनवायच्यात हे सुद्धा मी याच व्हिडिओत दाखवलेलं आहे। तर पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांचेही खूप कष्ट या व्हिडिओमुळे वाचतील। तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इतके छान छान व्हिडिओज मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येते, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। पॅनमध्ये आपण भाजून घेऊया 1.5 कप तांदूळ। हे धुतलेले तांदूळ नाही, इथे फक्त पुसून घेतलेले आहेत आणि आपल्याला खूप भाजायचे नाही, अगदी हलके असे, यातलं मॉइश्चर कमी होईल इतपतच आपल्याला हे भाजायचे। 2 मिनिटं हे आपण भाजून घेतलेले आहेत साधारण। आता आपण हे काढून घेऊया आणि एका ताटामध्ये थंड करून घेऊया। यात आता मी घालती आहे ही 1/2 कप उडीद डाळ, 2 चमचे ही हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ, 2 चमचे ही तूर डाळ आणि 1/2 चमचा मेथी मी घातलेली आहे। यात 1/2 कप पोहे आपण घालतो। हे सुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे, रंग वगैरे आपल्याला याचं बदलणं अपेक्षित नाही आहे, फक्त यातलं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे। इडली डोसाचं प्रीमिक्स आपण बनवतो ते कसं बनवायचं आणि त्यापासून अनेक गोष्टी आपल्याला बनवता येतात। इडली बनवता येते, डोसा, उत्तप्पा, अप्पे हे कसे बनवायचे यातले काही 2 पदार्थसुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्येच करून दाखवणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि हलकंसं भाजून घेतलं आहे। 2 ते 4 मिनिट मी हे भाजून घेतलं, मंद आचेवर भाजलेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे पूर्ण थंड होऊ देऊया आपण। आपलं हे थंड झालेलं आहे, डाळी आपण भाजून घेतलेल्या, मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये आपण हे आता पावडर करून घेणार आहोत। त्याची फाईन अशी याची पावडर केलेली आपण। आता आपण तांदूळ वाटून घेऊया याच भांड्यामध्ये। तांदूळही आपले वाटून झालेले आहेत, एकदम फाईन अशी आपण याची पेस्ट केलेली आहे। ती आपण हे मगाशी जे वाटलेलं आहे यामध्येच मिक्स करत आहोत। आता हे मी थोड्या प्रमाणामध्ये दाखवलं आहे तुम्हाला, त्यामुळे मी मिक्सरवर वाटलेलं आहे, पण जर आपण जास्त प्रमाणामध्ये बनवून हे घरामध्ये ठेवू शकतो त्यावेळेला आपण हे गिरणीतनं पण दळून आणू शकतो। हे आता मिक्स करूया। यात अजून आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे। यात आता मी घालती आहे 2 टेबलस्पून हा बारीक रवा घातलेला आहे आपण। यात घालूया आपण बेकिंग पावडर आहे ही जी आपण केकसाठी वगैरे वापरतो, ती 1 टीस्पून घेतलेली आहे, तीही यात मी घातलेली आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला की आपलं प्रीमिक्स रेडी। आपण ते एअरटाईट कंटेनरमध्ये भरून कितीही दिवस स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्याला हवं तेव्हा यापासून आपण इडली, डोसा, उत्तप्पा किंवा अप्पे असं काहीही बनवू शकतो। तर तेही कसं बनवायचं ते या प्रीमिक्सपासून बनवताना कसं बनवायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। रेडी झालेलं आहे आता आपलं प्रीमिक्स। एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी आता हे भरून ठेवती आहे। आपलं इडली आणि डोसाचं प्रीमिक्स रेडी झालेलं आहे। आता आपल्याला हवं तेव्हा आपण त्यापासून डोसा बनवू शकतो, उत्तप्पा बनवू शकतो आणि अप्पेही बनवू शकतो। चला तर बनवूया। त्यासाठी मी हा एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, यामध्ये आता मी घेते हे 1 कप प्रीमिक्स। यात आपण घालूया 1/2 कप दही, 1/2 कप पाणी, मिक्स करून घेऊया। 1/2 कप मी अजून घालते आहे यामध्ये साधारण, कन्सिस्टन्सी पण आपल्याला मॅच करायची त्याची। यात आपण घालूया आता चवीनुसार मीठ। काही वेळेला जर अगदीच आपल्याला खूप घाईच्या वेळेला बनवायचं असेल तर आपण जे प्रीमिक्स तयार करून ठेवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही मीठ ॲड करून ठेवू शकता। मी मात्र आत्ता वेळेवर घातलेलं आहे, ज्याप्रमाणे आपण डोसा आणि इडलीच्या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवतो तशीच ती ठेवलेली आहे। मस्त स्मूथ रेडी झालेलं आहे आपलं पीठ।
बघू शकता तुम्ही। आपण घरच्या घरी बनवलेल्या प्रीमिक्स पासून आपलं हे इडली डोसा बॅटर रेडी आहे। आपण बनवलेल्या प्रीमिक्स पासून आपण उत्तप्पा बनवतोय, ओनियन उत्तप्पा। फटाफट तयार होतो, सकाळच्या घाईच्या वेळेला अत्यंत उपयुक्त आपल्याला हे आहे। याच पिठापासून आपण आता बनवतोय डोसा। रेडी झालेला आहे आपला डोसा, अगदी रेस्टॉरंट स्टाईल। यापासून आपण आता बनवतोय अप्पे। घरच्या घरी बनवलेल्या इडली प्रीमिक्स पास इडली डोसा प्रीमिक्स पासून तयार झालेले आहेत आपले ओनियन उत्तप्पा आहे, डोसा बनवलेला आहे, अप्पे बनवलेले आहे। हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी किती मेहनत करायला लागते हे माझ्या सर्व मैत्रिणींना माहितीच आहे। तर माझ्या या रेसिपीमुळे आपलं हे सगळं काम किती सोपं होणार आहे। तर ही रेसिपी जास्तीत जास्त नक्की शेअर करा। हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज लवकरात लवकर करा। टेक केअर, बाय बाय।